धम्म चक्र प्रवर्तन दिवस भारतीय बौद्धों का एक प्रमुख त्योहार है। लाखों बौद्ध अनुयायी इकट्ठा होकर हर साल ये दिन मनाते हैं। चंद्रपुर में भी 15 और 16 अक्टूबर को धम्म चक्र अनुप्रवर्तन दिवस हर साल मनाया जाता है। इस दिवस पर जिले के सभी बौद्ध बांधव चंद्रपुर स्थित पावन दीक्षा भूमि पर बड़ी संख्या में उपस्थित होते हैं। इस कार्यक्रम के डॉक्टर बाबा साहेब आम्बेडकर मेमोरियल सोसाइटी की ओर से तैयारियां की जा रही है। इस कार्यक्रम में दूर दूर से बौद्ध बांधव शामिल होते हैं। इस दौरान विविध कार्यक्रमों का आयोजन किया जाता है। कार्यक्रमों के साथ ही दीक्षा भूमि पर किताबों की दुकानें, अन्य सामग्री की दुकानें लगती है। भोजन दान का आयोजन किया जाता है। उपरोक्त सभी चीजों की दीक्षा भूमि पर व्यवस्था की जाती है। इस व्यवस्था का जायजा जिला पुलिस प्रशासन और मनपा प्रशासन की ओर से लिया गया। दिनांक 15 आणि 16 ऑक्टोबर या दिवशी धम्मचक्र प्रवर्तन दिनाचा फार मोठा कार्यक्रम असतो। या कार्यक्रमाला येणाऱ्या भाविकांना कुठलाही प्रकारचा त्रास होऊ नये यासाठी आज आपण प्रशासनातर्फे जी काही व्यवस्था करते त्या व्यवस्थेच्या संदर्भात ही पाहणी आहे। तसंच मनपाचे काही अधिकारी आहेत, आपलं पोलीस प्रशासन आहे आणि याचं पूर्ण नियोजन कशा पद्धतीनं करायचं आहे यासाठी आपण आज पाहणी करतो आहे आणि अत्यंत चांगल्या पद्धतीने आपण कार्यक्रमासाठी निश्चितपणे व्यवस्था उपलब्ध करून देऊ। दरवर्षीप्रमाणे यावर्षीसुद्धा 15 आणि 16 ऑक्टोबरला बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे पदस्पर्श झालेल्या दीक्षाभूमीवर एक भव्य धम्मचक्र अनुप्रवर्तन दिन या सोहळ्याचं आयोजन करण्यात आले आहे आणि या आयोजनात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मेमोरियल सोसायटी तसेच डॉक्टर आंबेडकर महाविद्यालय यांनी अतोनात परिश्रम केले आहेत आणि या परिश्रमासाठी अनेक दिवसापासून इथे कार्यरत आणि अनेक दिवसापासून इथे भव्य कार्यक्रमाचं आयोजन करण्यासाठी काम सुरू आहेत। जसं की तुम्ही बघाल की दरवर्षीप्रमाणे यावर्षीसुद्धा लाखो लोक या पवित्र दीक्षाभूमीवर येऊन बाबासाहेबांचे आणि भगवान बुद्धांचे दर्शन घेतील आणि या कार्यक्रमात जास्तीत जास्त प्रमाणात इथे येऊन या कार्यक्रमाची शोभा वाढवतील अशी आम्हा सर्वांना आशा आहे। तसंच या कार्यक्रमाच्या आयोजनात महानगरपालिका चंद्रपूर, पोलीस प्रशासन, सार्वजनिक बांधकाम विभाग आणि प्रत्येक डिपार्टमेंटने खूप मदत केली आहे आणि हा कार्यक्रम कसा चांगल्यात चांगला यशस्वी करावा यात असा सर्वांचा मानस आहे आणि या कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी आम्ही सर्वांना, सर्व जनतेला अशी विनंती करतो की त्यांनी जास्तीत जास्त या प्रमाणात या दीक्षाभूमीवर यावं, या भूमीचे दर्शन घ्यावे आणि या कार्यक्रमाची शोभा वाढवावी। तसंच या कार्यक्रमाला प्रामुख्याने उपस्थित राहणार आहेत आमचे माननीय सुधीरभाऊ मुनगंटीवार साहेब, तसेच हंसराज भैया आहेर, नानाभाऊ श्याम कुडे आणि रामदास भाऊ आठवले सुद्धा या कार्यक्रमाला येणार आहेत। तरी पण मी सर्वांना अशी जाहीर विनंती करतो की सर्वांनी या कार्यक्रमात यावे आणि या कार्यक्रमाची शोभा वाढावी। धन्यवाद। जय भीम। 15 आणि 16 ऑक्टोबरला धम्मचक्र अनुप्रवर्तन दिनाचे औचित्य साधून दरवर्षीप्रमाणे यावर्षीसुद्धा डॉक्टर आंबेडकर कॉलेज येथील दीक्षाभूमीवर भव्य कार्यक्रम हा दरवर्षीप्रमाणे यावर्षीसुद्धा पार पडणार आहे आणि त्या दृष्टिकोनातून हजारो लाखो बौद्ध बांधव, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मानणारे अनुयायी या ठिकाणी येत असतात, या पावन स्मृतीस वंदन करीत असतात आणि या पावन स्मृतीवर अनेक प्रकारचे कार्यक्रमसुद्धा भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार लोकांपर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टिकोनातून होत असतात। असे हे कार्यक्रम घेत असताना या ठिकाणी अनेक प्रकारचे दुकाने, पुस्तकांचे स्टॉल तसेच अन्य ठिकाणी भोजनदान व अनेक बाबी या ठिकाणी होत असतात। अशा दृष्टिकोनातून एक चांगली तयारी या ठिकाणी व्हावी असा दृष्टिकोन घेऊन पोलीस प्रशासनातर्फे, चंद्रपूर शहर महानगरपालिकेतर्फे त्या ठिकाणी एक चांगलं आयोजन करण्यात येणार आहे आणि ठिकठिकाणी जे काही स्टॉल इथे उभे होणार आहे त्या दृष्टिकोनातून महानगरपालिका म्हणून आम्हाला या ठिकाणी काय मदत करता येणार त्याची एक पाहणी या ठिकाणी झाली। आमचा भारतीय जनता पार्टीतर्फेसुद्धा एक मोठा स्टॉल असतो, दरवर्षीप्रमाणे यावर्षीसुद्धा आमचासुद्धा स्टॉल या ठिकाणी लागणार आहे। या जिल्ह्याचे आदरणीय पालकमंत्री महोदय, केंद्रीय गृहराज्यमंत्री, या चंद्रपूर विधानसभा क्षेत्राचे लोकप्रिय आमदार, आमचे आदरणीय तीनही नेते या ठिकाणी उपस्थित असणार आहे आणि त्याची एक तयारी एक अतिशय सुरळीत व्हावी असा दृष्टिकोन घेऊन आज आम्ही या ठिकाणी त्याची पाहणी केली। अतिशय व्यवस्थित व्यवस्था बुद्ध अनुयायांना तसेच इतर नागरिकांना या ठिकाणी होणार आहे असं मी शाश्वत करतो।